हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथं बघणार आहोत. डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य. आता त्यातील एक वाक्य मी इथे घेतलेलं आहे, बघा, एक सेंटेन्स घेतलेला आहे, माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. आता हे जे डेली सेंटेन्स आहे म्हणजे नेहमी बोललं जाणारं वाक्य आहे की माझ्याकडे वेळ नव्हता किंवा माझ्याकडे वेळ नाही. हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायचं तर बघा, आता इथे वेळ नव्हता म्हटलंय म्हणजे हे वाक्य कसं झालं, नकारार्थी. ठीक आहे, नकारार्थी वाक्य झालं. कुणाकडे वेळ नव्हता, माझ्याकडे. माझ्याकडे म्हणजे इथे करता आपण वाक्यामध्ये सुरुवातीला लिहितो तो आपण लिहिणार आहे आय आणि त्यानंतर येईल नकारार्थी शब्द. तर वेळ नव्हता म्हणजे नव्हता म्हणजे काय, डिडंट, डी आय डी एन टी, आय डिडंट. माझ्याकडे म्हणजे हॅव, तेवढा वेळ नव्हता. तेवढा म्हणजे काय, दॅट मच टाइम. कशा पद्धतीने लिहिलं आपण बघा, आय डिडंट हॅव दॅट मच टाइम. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा, माझा डोळा फडफडत आहे. या वाक्यातील माझा डोळा फडफडत आहे, यामधील कर्ता आहे माझा, त्यासाठी आपण लिहिणार आहोत माय. मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण कर्ता नेहमी हा सुरुवातीला लिहितो, म्हणजे कर्ता हा नेहमी एक नंबरला येतो. ठीक आहे, त्यानंतर वाक्यातील क्रियापद येत असतं. आता इथे काय म्हटलंय की माझा डोळा फडफडत आहे. माझा डोळा म्हणजे काय, तर माय आय, ई वाय ई, माय आय फडफडत आहे. कर्त्यानंतर नेहमी क्रियापद येतं, तर फडफडणे हे काय झालं, क्रियापद झालं. फडफडणे म्हणजे काय, ट्विचिंग. फडफडत आहे म्हणजे क्रिया चालू आहे, म्हणून ट्विच, टी डब्ल्यू आय टी सी एच, ट्विच म्हणजे फडफडणे आणि क्रिया चालू आहे, त्यामुळे क्रियापदाला आपण आय एन जी लावणार आहोत. ट्विच म्हणजे फडफडणे आणि ट्विचिंग म्हणजे फडफडत आहे. माय आय ट्विचिंग हे झालं क्रियापद, फडफडत आहे. तिसरं वाक्य बघा, मला तुमचे ठिकाण कळेल का. आता इथे काय म्हटलं की मला तुमचे ठिकाण, म्हणजे या वाक्यातील कर्ता आहे मला. मलासाठी आपण लिहिणार आहोत मे, सॉरी मे आय. कळेल का म्हटले म्हणून म्हटले मे आय नो, मे आय नो युअर, तुमचे. युअर ठिकाण म्हणजे काय, लोकेशन, एल ओ सी ए टी आय ओ एन. कशा पद्धतीने म्हटलंय, कळेल का म्हटले म्हणून म्हटले मे आय. कळेल का, मे आय नो युअर लोकेशन. ठीक आहे, त्यानंतर पुढचं वाक्य बघा, मला अभ्यास केला पाहिजे. या वाक्यातील कर्ता झाला मला, त्यासाठी लिहिणार आहोत आय आणि पाहिजे म्हणजे शूड, एस एच ओ यू एल डी, शूड. अभ्यास करणे म्हणजे, अभ्यास म्हणजे काय, स्टडी, एस टी यू डी वाय, आय शूड स्टडी. आणि शेवटचं वाक्य आहे बघा, तो हळुवारपणे बोलतो. या वाक्यातील कर्ता आहे तो, तो साठी आपण लिहिणार आहोत ही आणि बोलणे हे काय झालं, क्रियापद झालं, मग आपण लिहिणार बोलतो म्हणजे काय, स्पीक्स, एस पी ई ए के एस, स्पीक्स. स्पीक म्हणजे बोलणे, आपण क्रियापत्र एस लावलेलं आहे, बोलतोय तो. ही स्पीक्स हळूवारपणे म्हणजे जेंटली, जी ई एन टी एल वाय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण काही इथे वाक्य बघितलेलं आहेत, मराठीची वाक्य आहेत ती आपण इंग्रजीमध्ये इथे केलेली आहेत. आय होप तुम्हाला नक्की समजली असतील. हा व्हिडिओ जर आवडला, समजला, त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.